आयसीयू मध्ये मृत्यूशी झुंज देणारा गोंदिया जिल्ह्यातल्या अतिदुर्गम अशा मकर धोकडा इथल्या आश्रमशाळेतला हा मुलगा. या आश्रमशाळेतल्या सहा मुलांना झोपेत असताना साप चावला. या दोन निष्पाप मुलांचे जीव गेले. उरलेल्या चौघांची परिस्थिती गंभीर आहे. या घटनेला आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं उघड झालंय. कारण इथं ही मुलं कशा पद्धतीनं राहत आहेत ते या दृश्यांमधून दिसत आहे. 100% अनुदानित आश्रमशाळा असूनही सोयी सुविधांचा इथं अभाव आहे. आणि आश्रमशाळा म्हणजे फक्त आता ते संस्था चालकांचे आणि पर्यायाने म्हणण्यापेक्षा शिक्षण सम्राटाचे चरण्याचं कुरण झाल्या सगळ्या शाळा. आणि त्याच्यात फक्त अनुदान लाटणं एवढंच त्यांचा उद्देश आहे, बाकी काही नाही. दुसरीकडे नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या आश्रमशाळेतली एक अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती असल्याचं उघड झालंय. त्यामुळे आश्रमशाळांमधील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्यात एकूण 1108 आश्रमशाळा आहेत. त्यापैकी 552 शासकीय आश्रमशाळा आहेत, तर 556 आश्रमशाळा खासगी संस्थांतर्फे चालवण्यात येतात. त्या 100% अनुदानित आश्रमशाळा आहेत. सर्व मिळून 4,00,000 विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये राहतात. सर्व विद्यार्थ्यांना पुरेल एवढा निधी आणि साधनं शासनातर्फे पुरवली जातात. मात्र प्रत्यक्षात या आश्रमशाळा आहेत की गुरांचे गोठे असाच प्रश्न पडतो. विरोधकांनी संबंधित मंत्र्यांवर आणि सचिवांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तर आश्रमशाळांच्या व्यवस्थेत सुधारण्याची गरज असल्याची कबुली वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिली आहे. त्या खात्याच्या सचिवावरती आणि त्या खात्याच्या मंत्र्यावरती या दोन मुलांचा, चार मुलांचा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा तात्काळ दाखल करून या मंत्र्यांनी सचिवांना आतमध्ये जन्म टाकावा अशी मागणी करणार आहे. हे आश्रमशाळेच्या बाबतीमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात सरकार खर्च करतं, मग तिथले वार्डन, तिथली व्यवस्था, ज्या सरकार आहे त्याच्याबद्दलचे निर्णय किंवा खाजगी असतील त्या संबंधीचे निर्णय गांभीर्याने घेण्याची निश्चितपणाने आवश्यकता आहे. आदिवासी मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं आश्रमशाळांची योजना राबवली, पण इथं येऊनही त्यांची आबाळ थांबलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.